झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या जमिनी परत का घेण्यात येऊ नयेत अशा नोटिसा पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्यात। राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची मुलगी विलासराव देशमुख, जयंत पाटील अशा दिग्गजांशी संबंधित या जमिनी आहेत। मुळशी तालुक्यातल्या जांबे गावातल्या या जमिनी रस्त्याच्या एका बाजूला 10 एकरांचा भूखंड आहे कासेगाव एज्युकेशन सोसायटीचा। ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याशी संबंधित ही संस्था, तर दुसऱ्या बाजूचा 18 एकरांचा भूखंड आहे महिला उद्यम ट्रस्टचा। हा ट्रस्ट आहे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची कन्या ज्योती राठोड यांचा। दोन्ही संस्थांना अतिशय कमी दरानं हे भूखंड मिळाले, म्हणूनच की काय भूखंड मिळून 5 वर्षांपेक्षा अधिक काळ हे भूखंड वापराविना पडू नये। या जागांवर साधा बोर्ड लावण्याची तसदीही या संस्थांनी घेतलेली नाही, त्यामुळे हे भूखंड परत का घेण्यात येऊ नयेत अशी नोटीस या संस्थांना जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली आहे। शैक्षणिक संस्थांसाठी कवडीमोल दराने शासकीय भूखंड घेणारे आणि वर्षानुवर्ष पडून असणारे फक्त हेच दोन भूखंड नाहीत। विलासराव देशमुख यांच्याशी संबंधित मराठवाडा मित्र मंडळ, इंदापूरची शिवाजी शिक्षण संस्था, बारामतीचं सोमेश्वर फाउंडेशन या संस्थांनाही नोटिसा बजावण्यात आल्यात। शासनानं याच्यावरती कारवाई करावी व ही जागा सरकार जमा करून घ्यावी आणि ती जागा गावाच्या विकासासाठी आरक्षित करावी। जर असं घडलं नाही तर आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू। विद्यार्थ्यांकडून 2 लाख रुपयांची फी घेऊन खासगी शिक्षण संस्थांनी विस्तार वाढवला। जमीन जवळपास फुकटच मिळते म्हटल्यावर आवश्यकतेपेक्षा कित्येक पटीनं जास्त जमीन घेण्यात आली। राजकीय नेत्यांच्या संस्थांना दिलेला सरकारी भूखंड शर्तभंग झाला म्हणून परत घेतला असं उदाहरण अद्याप तरी पुढे आलेलं नाहीये। मात्र पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या संस्थांना शर्तभंगाची नोटीस बजून या जमिनी परत घेण्याच्या दिशेने प्रक्रिया सुरू केली आहे। मात्र प्रत्यक्षात ते या जमिनी परत घेऊ शकतील का याबाबत प्रश्नचिन्ह आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह नितीन पाटोळे, झी 24 तास, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।